व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय जयंत पाटील अध्यक्ष साहेब, सुनील तटकरे, आदिती तटकरे, आमचे FDA मिनिस्टर सिंगनेजी व्यासपीठावर उपस्थित, आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल भाई, अरुण भाई, दिलीप जी, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी प्रवेश दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जवळजवळ आयुष्यातले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी उभारणीपासून तर आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी 40 वर्ष आपण त्या ठिकाणी राहिलो, मागच्या वक्त्यांनी रवींद्र भाईंनी सांगितलं की विधानसभेच्या वेळेस आम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण 40 वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असं कधी वाटला नाही. सर्व महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती माझी छळवणूक झाली, किती मानहानी झाली, किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि वारंवार साहेब मी वारंवार विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेर तर विचारलं, पण तो सभागृहामध्ये वारंवार हे विचारायचो की माझा गुन्हा काय आहे, मी काय केलं असेल, तर ते सरळ तुम्ही समोर सांगा. तुमच्या दृष्टिकोनातून गैरव्यवहार असेल तर त्याचे कागदपत्र द्या, तुमच्या दृष्टीने काही अन्य असेल तर ते तुम्ही सभागृहामध्ये सांगा. पण या क्षणापर्यंत माझ्या प्रश्नाचं हे उत्तर मला अजून मिळालेलं नाही आहे. मी खूप संघर्ष केला, संघर्ष हा भारतीय जनता पार्टीत केला असं नाही, तर राजकारणामध्ये येत असताना अगदी मंत्रिमंडळात सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष करणं हा माझा स्थायी स्वभाव आहे. साहेब आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अख्ख्या आमच्या ह्याच्यामध्ये नव्हती, त्या कालखंडापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर खासदारकीच्या यायच्या, त्यापैकी कंटिन्युअस 5 जागा मी निवडून आणल्या. जळगाव जिल्हा असा जिल्हा आहे के 1990, 91, 96, 98, 99, 2004, 2009, आपल्या 2007 बाय-इलेक्शन झाले, 2009 आणि 2014 ह्या 10 इलेक्शन झाल्या, त्याच्यामध्ये 20 खासदार आम्हाला निवडून द्यायचे होते, पण 2 आहे जळगाव जिल्ह्यात. त्या 20 पैकी 17 खासदार आम्ही सातत्यानं निवडून दिले एकट्या जिल्ह्यातून. प्रत्येक वेळी दोन्ही खासदार त्या ठिकाणी निवडून गेले. अख्ख्या उत्तर महाराष्ट्रापैकी 6 पैकी 5 खासदार आमचे गेले. नंदुरबारचा खासदार त्या कालखंडात येऊ शकला नव्हता, परंतु आता नंदुरबारलाही आपल्याकडनंच गावितांना घेतलं आणि नंदुरबारला हिना गावितांना त्या ठिकाणी दिलं. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलं, पण कधी एकमेकांविषयी विद्वेषाची भावना का द्वेषाची भावना नाही ठेवली. मी संघर्ष केला, समोरासमोर केला. मी पाठीमध्ये खंजीर कधी खुपसला नाही. जे चित्र तुम्ही पाहिलंय की इकडे गोड म्हणायचं, ज्येष्ठ म्हणायचं, सगळं म्हणायचं, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं, तो प्रयोग मी कधी केला नाही. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं, बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचा पेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे, म्हटलं हो मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ED-BD तुमच्या मागे लागेल ना,
मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. पण आज आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश मिळाला. मी यासाठी साहेबांचा अभिनंदन आणि आभार मानले कारण भारतीय जनता पार्टीने जवळपास मला अडगळीत टाकलं होतं. यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये मला काही संधी मिळाल्याची अपेक्षा अजिबात नव्हती. रोहिणीताईंना तिकीट दिलं ते मी मागितलेलं नव्हतं, जबरदस्ती तिकीट मला दिलं गेलं 3:45. आम्ही कधी तिकीट मागितलं नाही. मला म्हणतात की नाथाभाऊ तुला एवढं दिलं मग पक्ष बदलायची काय गरज आहे. अरे पण नाथाभाऊ उभी हयात तुमची सेवा केली त्याचं काय, उभा आयुष्य दिलं ना, दगड धोंड खाल्ले, सगळं माती अंगावर घेतली, थुंकायचे माझ्या अंगावर लोक, काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे. अशा कालखंडामध्ये आम्ही काम केलं ना पार्टीसाठी, संघर्ष करता 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 आमच्या 40 वर्षाचं उभं आयुष्य पक्षासाठी दिलं, त्यामानंतर तुम्ही मला काय केलं, अँटी करप्शन, इन्कम टॅक्स, कुणी महिला दिली नाही, मागे लावली. पण मी सांगतो आपल्याला पवारसाहेब मला प्रवेश मिळाला, मी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. आपल्याशी चर्चा करत असताना मी आपल्याशी काहीही बोललेलो नाही. मला म्हणायला माहिती आहे आपलं पक्षाचं काम करत राहायचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, जेवढं काम भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने केलं तेवढंच काम राष्ट्रवादी पार्टीचं मी करत. माझ्यासहित असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवढी भारतीय जनता पार्टी विस्तारली वाढली त्याच्या दुप्पट वेगाने मी तुम्हाला वाढवून दाखवते. आणि करून दाखवू. अरुणभाईंना माहिती आहे आपण किती जिद्दी आहोत आणि मी तुम्हाला करून दाखवेल. जेवढा विस्तार करता येईल, जेवढ्या लोकांना घेता येईल, जेवढ्या लोकांचे कामं करता येईल हवे करण्याचा प्रयत्न करू. साथ हवी आहे आपल्या लोकांची. पाठीशी माझ्या भक्कम राहिलं तर मी कुणालाच घाबरत नाही आणि ते राहाव याच्यासाठी आता या ठिकाणी अनेकांना आपण प्रवेश दिला. आणि असे खूप लोक या ठिकाणी बसलेले आहेत की त्यांनी प्रवेश घेतला नाही कारण त्या चिन्हावर उभे आहे. माझे जिल्हा परिषदचे सदस्य आहे, 100% पंचायत समित्या, 100% नगरपालिका, एकही दुसऱ्या पक्षाचा नाही. अशा मोदवड असेल, मुक्ताईनगर असेल, आमची भुसावळ पंचायत समिती असेल, मुक्ताईनगर पंचायत समिती, रावेर पंचायत समिती, बोदवड पंचायत समिती, अशा कितीतरी ते 100% आहे, त्यात एकही नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 9 च्या 9 निवडून आलेले आहे, एकही दुसरा नाही आहे. आणि हे चित्र पुढच्या कालखंडामध्ये निवडणुकीला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हेच चित्र दाखवू. मेहनत करावी लागेल. आमच्या मनातली इच्छा माझ्या नव्हती, हे कार्यकर्त्यांची भावना होती की आता पक्ष सोडला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची भावना होती की एनसीबीमध्ये गेलं पाहिजे. आणि त्या साऱ्याच पक्षांचे मला बऱ्याच जणांच्या ऑफर होत्या. आपले सहयोगी पक्षाचे सांगायचे नाताभाऊ इकडे या. पण जेव्हा कार्यकर्त्यांशी महाराष्ट्रभरामधल्या कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करत असताना बोलायचो, 6 महिने मी चर्चा केली असेल, पण साऱ्या कार्यकर्त्याचं एक मुखी नाव होतं, एनसीबीमध्ये तुम्ही जा. निवड कार्यकर्त्याची इच्छा होती असं नाही. जनराव दिल्लीमधले जे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांशी सुद्धा मी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं अशी स्थिती आहे म्हणजे नाथाभाऊ आता तुम्हाला इथं भवितव्य नाही. म्हटलं काय करू, तू पक्ष बदलला तरी बदलावा. कुठे जाऊ तुम्हाला सांगतो, एनसीबीमध्ये जा. मी साहेबांच्या कानावर अभिषेक घातला होता. म्हणजे आमच्याही लोकांची इच्छा जी होती ती त्या ठिकाणी आता असं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना कंटाळले आहेत परंतु ते बोलू शकत नाही. अशा बऱ्याच जणांना असं वाटतं की मला दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे, मला यायला पाहिजे, जे मोठ्या पदावर आहे. परंतु तुमच्यासारखं त्या ईडी लागेल, काही लागेल, बऱ्याच जणांना भीती पण असते. पण या पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला सुद्धा एक मोठा कार्यक्रम आपण जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यात घेणार. नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून देईल तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे. आत्ताच आमंत्रण देतो आहे.
सर्वात मोठं ग्राउंड जे आपल्याकडे आहे सागर पार्क, ते सागर पार्क ओतप्रोत भरून मी दाखवेल तुम्हाला. हे ओतप्रोत साहेबांसारख्या अनुभवी नेत्याचं मार्गदर्शन मला मिळणार. यापूर्वी पण मिळत होत, मी अनेक वेळा भाषणांमध्ये उल्लेख केलेला आहे पवारसाहेबांचा. विधानसभेत गेला मी कधी लाजलो नाही. विधानसभेत मी नेहमी कृषी खात्याचा जर कुणाचा अभ्यास असेल तर पवार साहेबांचा सर्वात जास्त आहे हे मी नेहमी बोललो. अगदी बारामतीलाही स्वतः मी त्या ठिकाणी जाऊन शेती पाहिली, तो उल्लेख मी सभागृहात अनेक वेळा केला. म्हटलं शेतीचं जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन बघा. महाराष्ट्र सरकारनं करोडो रुपये खर्च केले पण अजूनही आम्ही तेवढं संशोधन करू शकलो नाही. आणि मला याचा आनंद आहे. मी फार वेळ बोलत नाही पण मला आनंद आहे आज. आणि माझ्या डोक्यावर तो ओझं गेल्यासारखं वाटतं, हलकं हलकं वाटत आहे. गोष्ट खरी आहे जयंतराव, ज्याच्यावर येतं ना त्याला समजतं. मी आमच्या पक्षामधल्या बऱ्याचशा वरिष्ठ लोकांचे मला फोन आले. अगदी रात्री मला दिल्लीहून एकाचा फोन आला. दिल्ली मला खूप समजत बसले की नाही असं आहे ते तसं आहे, तुम्ही एवढे मोठे आहात, काही ना काही करे मिळेल, तुम्हाला दिलं आहे, मला घेतला आहे. म्हटलं एवढं दिलं बिलं त्यावर भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार म्हणणार नाही. पण मला छळलं त्याचं काय साहेब, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आत्ता परवा मी बाहेर आलो त्यातनं. म्हणजे इतक्या खालचं जर राजकारण चालत असेल तर अशा लोकांबरोबर राहणं उचित नाही, म्हणून मी पक्षत्याग करतो आहे असं मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं. वारंवार आयुष्यातले एवढ्या माणसांनं काम केल्यानंतर तुम्ही आयुष्यातले 4 वर्ष माझे वाया घालवले. काही कारण नसताना तुम्ही मला अँटी करप्शनकडे 2 वेळा अँटी करप्शन नाशिकलाही लावली, पुण्याकडूनही लावली, 2 वेळा अँटी करप्शन. भूखंडाच्या चौकाचा कोणता भूखंड घेतला मी? आता जयंतराव काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले मी तुम्हाला दाखवेन. कुणी काय केलं आहे फार दिवस नका जाऊ दे, फार काही काळ जाणार नाही, तुमच्या आपोआप माझं बोलणं लक्षात येईल. मी अन्याय करणारातला नाही, आम्ही जाणीवपूर्वक कुणाला त्रास द्यायचा नाही. पण जे नियमाच्या बाहेर त्यांनी केलं असेल अशांवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे हे मागणारातला आहे. मी मागणी करेल सरकारकडे की आता हे केलं पाहिजे, नाहीतर मग शेवटी हे करा ते करा असा आपल्याला दबाव जर येत असेल त्या दबावाला बळी न पडता बाहेर पडून काम करावं लागणार आहे. आणि करेल मी त्याच्यासाठी. मी आपला आभारी आहे पवारसाहेब, अत्यंत मी आभारी आहे. नाही तर मी गेलोच होतो विधान राजकीय जीवनात, घरीच बसलो असतो ना मी, तर बसलो असतो ना काही, मला काही पर्यायच नव्हता दुसरा. 4 वर्ष जसं घरी बसलो शांततेनं बसावं लागलं तसं बसावं लागलं असतं. उभ्या आयुष्यात काय आम्हाला आता भारतीय जनता पार्टीनं दिलं नसतं तिकीट, का दिलं नसतं? नाथाभाऊ तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही मार्गदर्शन करा. हे मार्गदर्शन करा सांगणारे कोण? 4 दिवस ज्यांनी भाजपमध्ये काढले नाहीत ते मार्गदर्शन करा म्हणायला लागले. अनेक लोक माझ्याकडे आले ते म्हणाले तुम्ही राष्ट्रवादीत जातात हो ते का? राष्ट्रवादी तुम्ही मागे राष्ट्रवादीला शिवसाहेब दिलं म्हणे, म्हणजे विरोधी पक्ष नेता होतो. पण म्हटलं मी तर राष्ट्रवादीत जाऊ नये, शरद पवार साहेब असतील याचे आहेत, आमची मैत्री टिकून ठेवली. म्हटलं मी गेलो तेव्हा काहीच नाही, म्हणजे मी जातो राष्ट्रवादी तर ते म्हणजे काय म्हणतात की चूक आहे, बोमाबोम पक्ष सोडताय नाथाभाऊ, हे फार चुकीचं करून राहिलं आहे, तुम्हाला पक्षानं काय नाही दिलं, कसं केलं, आणि अशा पक्षात तुम्ही जाता की ज्या पक्षावर तुम्ही प्रहार केले. मी त्यांना सांगितलं मी तर प्रहार केले असं प्रामाणिकपणे विधानसभेत माझ्या पक्षाचं काम मी केलं. आणि मी आज या ठिकाणी जातो आहे. अरे म्हटलं तुम्ही सकाळी 5 वाजता मीटिंग घेतली, 5 वाजता शपथ घेतली, तेव्हा तुमची नीती मत कुठे गेली? म्हटलं चांगलं आहे म्हणूनच गेले की नाही, काहीतरी चांगलं होईल म्हणूनच तुम्ही गेले की? त्यावेळेस राष्ट्रवादी तुम्हाला अत्यंत चांगला वाटला होता की नाही सकाळी 5 वाजता? मला आता त्याच्यापेक्षा चांगला वाटतं मला का नको. मग सर्वांच्या तोंडं बंद झाले. पण ठीक आहे, बाकीचं काही आपल्याला बोलायचं नाही आहे, कुणावर टीका टिप्पणी पण करायची नाही, आपलं काम आपण करत राहू. आणि आज मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, खूप जयंतराव इथे खूप असे बसले आहेत समोर, जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, पंचायत समितीचे सभापती आहे, चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या इथं बसलेल्या जास्त आहे, म्हणून काही जण येऊ
इच्छितात परंतु त्यांना टेक्निकल कारणासाठी येता येत नाही. काहींनी तर सांगितलं आम्हाला त्या पद गेलं तरी चालेल पण आम्हाला गायब प्रवेश करू द्या. व पुढच्या कालखंडामध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीमधून जे आज आलेले आहेत त्याचे ह्याच्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढेल ह्या दृष्टिकोनानं निश्चित प्रयत्न करेल. मी आपल्याला शपथ आपला शब्द देतो या निमित्तानं की निश्चित जे आहे त्याचं प्रामाणिक काम करावं आपली भूमिका आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये हेच आम्ही पार पाडून दाखवू. तुम्हाला वर्षभराच्या आत या ठिकाणी नक्की बदल दिसेल एवढंच आपल्याला सांगतो. जय हिंद महाराष्ट्र.